लाइव्ह शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्रीघन डेव्हलपर्स। कळवण तालुक्यातील इंशी या गावी दौलत हरी गवळी यांच्या कुटुंबियांवर बळीराजाच्या पोळासणाच्या आधी निसर्गानं काळाचा घाला घालत गवळी परिसरानं पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली 4 बैल 18 शेळ्या यांच्यावर काल झालेल्या अतिवृष्टीमुळे बैलकोट्याची भिंत कोसळून 4 बैल 18 शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत। ऐन बळीराजाच्या सणाच्या आधी झालेल्या या दुर्घटनेमुळे गवळी परिवारात आणि परिसरात दुःखाचं वातावरण निर्माण झालंय। तरी सदर घटना ही नैसर्गिक आपत्ती असून सदर घटनेचा पंचनामा होऊन त्या परिवाराला मायबाप शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आणि गवळी परिवार यांनी केली आहे। सदर दुर्घटनेत दौलत हरी गवळी यांचे साधारण 7 ते 8 लाखांचं नुकसान झालं असून शासनानं लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई द्यावी। सध्या कळवण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यानं नदीकाठच्या वस्ती वाड्यांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलं आहे। नमस्कार, सर्वप्रथम मी आपल्या वाहिनीचे ह्या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही ह्या ठिकाणी आले आहात। आज आपण दौलत हरी गवळी इंशी डाबरीमाळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी हे जे काका आहे यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेल्या ज्या काही बकऱ्या होत्या त्याचे काही बोकड होते, 18 शेळ्या त्यात काही बोकड हे सगळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास होता तो काळाने घाला घालून तो त्यांच्याकडनं हिसकवला गेलेला आहे। तसेच त्यांचे मोठे मोठे 4 बैले होते, जे जवानीत असलेले बैल, जे त्यांना शेती उपयोगी करणाऱ्या कामासाठी येणारे जे बैल होते ते बैल काळाच्या घाल्याने त्यांच्यापासून हिसकावले गेले आहे। माझी मायबाप सरकारला ही अशी मनापासून तळमळीची विनंती असेल, या सर्वांची एक विनंती असेल की त्या मायबाप सरकाराने यांच्याकडे लक्ष देऊन आणि यांना त्यांचं जे न भरणारं कधीच न भरणारं जे नुकसान आहे त्यातला थोडासा मोबदला, त्यांचं आत्तापर्यंतचे जे काही नुकसान आहे ते 7 लाखापर्यंत साधारण झालेलं आहे। पण मायबाप सरकारला यांच्या डोळ्यातले जे आश्रू वगैरे ते बघून कालची परिस्थिती इतकी भयानक आणि वाईट परिस्थितीच होती, कारण आपण आपल्या जनावरांना एक लहान लेकरासारखं आपण सांभाळत असतो आणि ते इथून शनी हातोडीने फोडून काढत असताना त्यांच्या तो यातना बघताना अतिशय मन हेलावून गेलंय। तरी आमची मायबाप सरकारला या सर्वांची विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी मिळवून द्यावी। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रतिनिधी गणेश पवार, कळवण। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह शोध सत्य बातमीचा।